भाजप नेते किरीट सोमय्या यांचं थोड्याच वेळात मुंबईतल्या मुलुंडमध्ये त्यांच्या कार्यालयात ते दाखल झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात येत आहे. मोठा पोलीस बंदोबस्त देखील तिथं तैनात करण्यात आलेला आहे. भाजपचे नेतेही तिथं पोहोचलेले आहेत. कोल्हापूरकडे जाणाऱ्या सोमय्यांना पोलिसांनी सकाळी कराडमध्येच रोखलं. तिथेच पत्रकार परिषद घेऊन ते मुंबईला रवाना झाले आणि आता ते मुलुंडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या कार्यालयाच्या इथे कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. कोल्हापुरात परतल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी स्वागत होतं. तसं स्वागत सोमय्यांचं केलं जाणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे आता सोमय्या मुंबईत परतल्यानंतर मुलुंडमध्ये त्यांच्या कार्यालयाजवळ त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. तिथं पोलिसांचा फौजफाटा तैनात आहेच. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भाजप नेते आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून. मेघा, मुलुंडमध्ये अखेर सोमय्या पोहोचलेले आहेत, त्यांचं स्वागतही होत आहे, काय अधिक माहिती? हेमाली, किरीट सोमय्या आताच त्यांच्या घराच्या बाहेर दाखल झालेले आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इथे जमलेले आहेत आणि जंगी स्वागत त्यांचं सध्या इथे केलं जात आहे. मंगलप्रभात लोढा भाजपा नेते ते देखील इथे त्यांच्या स्वागतासाठी हजर झालेले आहेत आणि मोठे कार्यकर्ते आहेत. घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात इथे केली जात आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आहे. काल जर आपण बघितलं तर त्यांना नोटीस बजावण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांच्या घराच्या बाहेर एक प्रकारे एक पोलिसांची एक प्रकारे छावणी निर्माण झाली होती आणि आजही आपल्याला तसंच चित्र पाहायचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त आहे आणि कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात तिथे जमलेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी. ते आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना अक्षरशः खांद्यावर उतरून घेतलं आणि एक प्रकारे एखाद्या विजय उमेदवाराची मिरवणूक करतात तशा पद्धतीनं त्यांची इथं स्वागत यात्रा काढली गेली थोडीशी असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि आता थोड्याच वेळात ते कदाचित मीडियाशीही बातचीत करतील आणि काय हा संपूर्ण जे प्रकरण होतं ते कशा पद्धतीने हाताळलं गेलं किंवा कशा पद्धतीने त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय अडचणींना सामोरे जावं लागेल या बाबत कदाचित होतील. आणि सध्या जर बघितलं तर त्यांच्या घराबाहेर मात्र मोठा जल्लोष सुरू आहे आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत करत आहेत. हे मान्य नक्की आजही म्हणजे आता त्यांचं स्वागत होत असताना देखील भाजप कार्यकर्त्यांप्रमाणेच इथं मोठ्या प्रमाणात पोलीसही तिकडे उपस्थित आहेत. आजची काय परिस्थिती आहे? हेमाली, आजही आपल्याला पोलीस दिसत आहेत मोठ्या प्रमाणात. पोलिसांच्या इथे दोन गाड्या आहेत आणि आपण जर बघितलं तर रस्त्याच्या म्हणजे त्यांच्या इमारतीच्या बाहेर पोलीस आहेत ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. महिला पोलीस देखील इथे काही दिसत आहेत. याचबरोबर इथे जवळ एक नाका आहे तिथलेही तिथे नेहमी पोलीस असतात मात्र आज तिथला पोलिसांची संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कालच्या प्रमाणे आज देखील त्यांच्या घराच्या बाहेर एक छान स्वरूपाने आज आपल्याला चित्र इथे सध्या दिसत आहे. हे मात्र संपर्कात राहा. सह्याद्रीची उंची म्हणजे